सर्व बहिणींसाठी खुशखबर रक्षाबंधनाच्या दिवशी येणार माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता तोही तीन हजार रुपयांचा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत या योजनेची घोषणा झाल्यापासून अर्ज करण्यासाठी राज्यभरात महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे सुरुवातीला काही दिवसात सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली असून पैसा जमा होण्याची तारीखे आता जवळजवळ निश्चित करण्यात आलेली आहे राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे रक्षाबंधनांच्या दिवशी म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची एकदम रक्कम म्हणजेच तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे काही ठिकाणी अजूनही अर्ज भरले जात असून राहिलेल्या महिलांनी आपल्या जवळील ग्रामपंचायत नगरपंचायत नगर परिषद महानगरपालिका येथील विभाग कार्यालयामध्ये अर्ज भरावेत त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे माझी बहीण हे पोर्टल नारी शक्ती मोबाईल ॲप सेतू सुविधा केंद्राद्वारे यांच्या माध्यमातून ऑनलाईन सुविधांची सोय सुद्धा करून देण्यात आलेली आहे ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणे शक्य नाही त्यांनी ग्रामीण भागामध्ये महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटर ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवक यांच्याकडे तसेच नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वॉर्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटर ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार योजनेचे स्वरूप पात्र महिलेला तिच्या स्वतःचं आधार लिंक असलेल्या बँक खात्यात ही रक्कम थेट लाभ म्हणून हस्तांतरित डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर करण्यात येणार आहे ही रक्कम दरमहा एक हजार पाचशे रुपये म्हणजेच दीड हजार रुपये दिली जाणार आहे तसेच केंद्र राज्य सरकारच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे एक हजार पाचशे रुपयापेक्षा कमी लाभ घेत असलेल्या फरकाची रक्कम देखील या योजनेद्वारे पात्र महिलेला देण्यात येणार आहे